या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। महावितरण कडून लॉकडाऊन काळात 1 एप्रिल 2020 पासून 20% वीज दर वाढ करण्यात आली होती, त्यामुळे देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्र राज्यात आहे। तरीही पुन्हा वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। या विरोधात आज आम आदमी पार्टीने सोलापुरात आंदोलन केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष एम पाटील, शहराध्यक्ष असलम शेख, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश ननवरे, शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, युवाध्यक्ष निलेश संगेपांग, अल्पसंख्याक अध्यक्ष इलियाज शेख, संघटक आनंद जाधव, नासिर मंगलगिरी, आनंद पाटील, अशोक फुटकर, श्रीकांत भरले, मेहबूब गबुरे, हेमंत जाधव आदि उपस्थित होते। प्रस्तावित वीज दर वाढ रद्द, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। महाराष्ट्र शासनाचा विद्युत कंपन्याचा सीएजीओ ऑडिट, झालंच पाहिजे। जय हिंद, मी असलम शेख, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर। आपण जसे की जाणता, दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सरकार आहे, तिथे दर महिन्याला 200 व 300 युनिट असं प्रतिमहा मोफत वीज देण्यात येते। तर महाराष्ट्रात आपण बघतोय की कोरोनाची महामारी होती, तेव्हा पण वीज दर वाढ करण्यात आली। आता पुन्हा 37% वीज दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे। तर इतर ठिकाणी जेव्हा वीज आम्ही मोफत देऊ शकतो, तर महाराष्ट्र शासन का वीज मोफत देऊ शकत नाही? ते मोफत द्यायचं तर वेगळंच राहिलं, पण जे वीज दर आहे त्याच्यात पुन्हा वाढ करून आम जनतेचं हे खिसा कापण्याचं काम सरकार करत आहे। तर आम्ही याचा तीव्र विरोध करतो। तसेच आम्ही मागणी करतो की महाराष्ट्र विद्युत निर्मितीचे जे काही कंपन्या आहेत त्यांचं सीएजी ऑडिट करण्यात यावं। या कंपन्यांचा खरोखरच नफा आहे किंवा तोटा हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वीज दरवाढ करण्यात येऊ नये। तसंच या महाराष्ट्र सरकारने जे आता सध्या आहेत त्यांनी असं त्यांच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं की 100 युनिट वीज हे प्रतिमहा मोफत देणार होते। तर आता पुन्हा खरे शिवसैनिक स्वतःला म्हणणाऱ्यांची सरकार आहे। तर आम्ही त्यांना आग्रह करतो, विनंती करतो आणि त्यांना चेतावणी पण देतो की जर ही वीज दर वाढ रद्द करण्यात आली नाही तर आम आदमी पार्टीतर्फे हे आंदोलन अजून जास्त तीव्र करण्यात येईल आणि जनतेतून जे आक्रोश महावितरणचा आहे ते आक्रोश पूर्णपणे सरकारवर जाईल हे आम्ही दाखवून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनानं जे वीज बिल दरवाढ केलेले आहे 37%, ते रद्द व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र शासनाचं वेळोवेळी जे निर्णय आहेत ते शेतकऱ्याच्या संदर्भात चुकीचे आहेत, सर्वसामान्याच्या जनतेच्या बद्दल चुकीचे आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे आहेत, मागच्या मंत्रिमंडळात ते होते, आजच्या मंत्रिमंडळात ते आहेत, आणि त्यांनी खरे जर ते शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वारसदार समजतात स्वतःला, तर त्यांनी बाळासाहेबांच्या वारसदारासारखं वागावं। आज जर बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडलं नसतं। या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, आपण सुद्धा शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका। शेतकऱ्याला दिवसा कमीत कमी, जसं पंजाब सरकार 12 तास लाईट देतंय, तुम्हीही 12 तास नाही झालं निदान 8 तास तर द्या। आणि या ठिकाणी जसं दिल्ली सरकार गोरगरिबांना 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करताय, तुमच्या नुसत्या घोषणाच आहेत, तुम्ही वीज बिल कुठलं माफ केलं नाही, करत नाही, ज्या म्हणून तुमच्या घोषणा आहेत त्या फक्त कागदावर आहेत। आताचे जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, मागच्या मंत्रिमंडळाच्या विरोधात रोज रस्त्यावर उतरायचे, लाईट बिल आम्ही माफ करू, शेतकऱ्याचं वीज बिल आम्ही माफ करू। अरे तुम्ही आता सत्तेवर आहात ना, मग आता तुम्हाला काय झालंय? तुमचे हात कुणी बांधलेत? आता शेतकऱ्याचं लाईट बिल तुम्ही माफ करा, शेतकऱ्याला दिवसा 12 तास लाईट द्या, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। प्रस्तावित वीज दरवाढ हे रद्द झाली पाहिजे असं आम आदमी पार्टीच्या वतीनं मी या सरकारला ठणकावून सांगतो। नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र करू। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात
उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूति रूम, हाय टेक्नोलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्विस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।